आहे म्हणजे चांगली मम्मीला की त्याच्याकडे दे चावी. मला पेपर पाहिजे कमी नको करू. मस्त पीठ असा चिकन आल्या मित्रांनो आपल्याकडे, तर्री पण आहे मस्त पीठ. अल्ला घेतला शेवट आहे, शेवट एकदम शेवट बनलं. नमस्कार मित्रांनो, मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसांनी मित्र आमचा प्लॅन बनला आहे. आज आम्ही इकडे चिकन पार्टीचा प्लॅन केला आहे, तर आम्ही चिकन पार्टी चाललो आहे. आम्ही आता मस्त चांगल्या ठिकाणी आलो आहे, इकडे जंगल आमच्या इकडे. तर जंगलामध्ये आम्ही मित्र सर्व आठी मित्र बघा सर्व सामान आम्ही घेऊन आलो आहे. 20 किलोचा कॅन घेऊन आलो मित्र. आपल्याला आणखी ओमकार विचारे आणि सचिन दहा तोंडे केळीचे पानं वगैरे घेतलेत. आणि आता आम्ही तू भूसम फिरवलास, भूसम फिरवलास, थांब थांब भूसम फिरवलास, खाली डो थांब ना, तसं फिरव ना, फिरव भूसम फिरव, खाली डो फिरव, फिरव फिरव, हा बरोबर. अच्छा चल घेऊ, घेतो ना पुढे, मी पुढे घेतो. हा स्पॉट बघा मित्रांनो, मागच्या वेळेस आम्ही तिकडे चिकन गेलेला. आम्ही थोडं आता पुढे चाललो आहे, पुढे एक मस्त अजून स्पॉट आहे, तिथे चाललो आहे. मस्त पाणी बिणी घेतलंय, टोप वगैरे घेतलं. म्हणजे आज आम्ही मित्रांनो मग जास्त करून काय नाही, फक्त चिकन आणि भात करणार आहे. चिकन जर असा आणि भात बनवणार आहे तुम्हाला पुढे एवढं बघायला भेटेल. आणि ह्या पायपाचं पोर्शन आम्हाला जायचं आहे, तर पुढे राईटला मित्रांनो एक जागा आहे, खूप चांगली जागा आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. तर चला आता आम्ही सर्व मित्र आम्ही जास्त करून आलेलो आहे, फक्त आम्ही 5 जण चाललो आहे. चला बऱ्याच दिवसांनी मित्र आमचा प्लॅन चाललेला चिकन पार्टी. लास्ट 2 महिने मित्र होऊन गेले, आम्ही जास्त पार्टी वगैरे केलीच नाही. आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी आम्ही चिकन पार्टी केलेली. आता आमचा हा प्लॅन बनला आता खूप दिवसांनी. महिन्यात दाखव लास्ट टू एंड पर्यंत हा 20 किलोचा कॅन पूर्ण घेतपर्यंत घेऊन मित्रांनो. जागा बघा ही कशी आहे, पूर्ण एकदम मस्त पैकी पुढे पाणी आहे, पूर्ण तलाव पूर्ण. आणि आता तुम्हाला स्पॉट दाखवतो काय मित्र आम्ही कुठे आलो होतात. हे बघा हा ठिकाण आहे, ह्या ठिकाणी आम्ही मित्रांनो मस्त पैकी तिथं समोर चिकन करणार आहे. आणि समोर पाणीच आहे मित्रांनो, पाण्याची कमी नाही आमच्याकडे. आम्ही 20 लिटर पाणी आम्ही अगोदर आणलं आहे, इथं ऑलरेडी खूप पाणी इथं आम्हाला भेटलं. तर चला इथं मस्त झाडांच्या खाली, मग झाडांच्या सावडीखाली मस्त मी म्हणजे चूल भेटू इकडे साईडला, ऑलरेडी चूल बनवलेली आहे इथे. कुठे कुठे कटीकडे येतोय इकडे घेऊन चालेल असं काय नाही पाण्यात चाललं. हॅलो गरम आलं आहे, जातोय पाण्यामध्ये वाटतं. पावतोयस नाही, फक्त अर्धा ना सर्दी आहे ना, डुबावलं. ठीक आहे, लाकडा तर जमा करू. चल चल आता आम्ही मित्रांना फाटी जमा करतो आणि पुढे पुढे आम्ही जसं चालू करू तर तुम्हाला दाखवेल. 2 बॅग भरून मस्त सामान आणलंय, चिकन आणलं मी तर 2 किलो चिकन आहे आपलं, तुम्हाला दाखवतो खोलून दाखव. मी सर्व सामान आणलंय, दोन टोप आणले, एक चिकन साठी आणि एक भातासाठी आणले. चला आता पुढची तयारी आपण सुरुवात करूया. आता दू सर्व दुवायचे तांदूळ आपल्याला. हां जास्त कुठे जाऊ नकोस, तो आल्याला पाण्यामध्ये उतरलाय. आमचे पाहिजे पावडरचे. अरे तांदूळ खूप झाले, बला तू पण आणलेस, तू भला झाला भात, तू मयात बस झाला बला, तू तांदूळ एवढे होते सर्व मिक्स तांदूळ सर्व जेवण ते वतला जेवण वतला सगळ्यांचा होतला सर्वांचा. तुझा तुझा ह्याचा पण होतलास ह्याचा नाही मला माहिती. हे तांदूळ खूप झाले, हे केवढं आणले म्हणले तू. हा सोड जे पाहिजे एवढं बस झालं, एवढं बस झालं. ह्यातलं तांदूळ अजून काढून ठेवले थोडेसे कांदे आणि टोमॅटो काढणार त्यात. फाटी जमा करतात, तोपर्यंत चिकन साफ करतो आणि चूल बी पेटवायचं. चूल ऑलरेडी पेटले, इथं बनवलेलं आहेत. इथं अगोदर कोणीतरी येऊन मस्त बी इथं माझ्या पार्टी करून गेलेत, तिथं पण चूल आहे, इथं पण चिलं. एका ठिकाणी भात, एका ठिकाणी चिकन म्हणू. चला ए जास्त पुढे जाऊ नको. 2 किलो चिकन घेतलं आहे आणि आपले सर्व हे मसाले तेल वगैरे सर्व घेतल्यामध्ये चिकन मॅरिनेट करूया पहिला. आपण आपली पहिली घाण मित्रांनो, जेव्हा कोण कुठल्या स्पॉटला तुम्ही जाल ना मित्रांनो अशी पार्टी वगैरे करायला, तर पहिली आपली घाण मित्रांनो आपल्यासोबत घेऊन जायची कधी पण. आपला 2 किलो चिकन आणलं आहे, बघा आता त्याला बारीक करायला लागतं की नाही आपल्याला. हे बारीक करून घेतलं आहे, कसं घेतलं रे? बारीक बारीक घेतलं ना. आता आपण थोडा चिकनला साफ करून घ्या, बारीक तर मस्त केलं आहे. आता कलेजी साईड लावू आपण, कलेजी मस्त फ्राय करू आपण, भाजूया कलेजी. मग कशी कलेजी पण चुलीमध्ये भाजून खाऊया आणि हा पोटा खाऊया. वत 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 बस थांब थांब चांगला दू. ए परत पीस पडेल इकडे द्या, पुढे का नाही द्या. चिकन साफ करून घेतलं आहे, आता आपण याला मित्रांनो सर्व मसा टाकूया आणि मॅरिनेट करायला ठेवूया थोड्या वेळ. पहिले आपण दही टाकूया. सुरी दिला, सुरी दिला. माझी धार नाही वावर आहे पण बघ तरी पण ट्राय कर. टोमॅटो कप त्याच्याने म्हणत्या
नाही त्याने टमाटे कापणारच नाही. काय सूर्य आणतो रे तू फालतू? एक सूर्य हरवले माहिती मम्मी शिवाय. अरे मग सांगायचं ना, अजून एक आणले असते. मी झालं पण चाललेलं मॅसेज. अरे मग मी विसरलो. चिकन मसाला टाकूया आपण थोडं, एक पॅकेट फक्त मॅरिनेटसाठी आपण थोडा यूज करतोय. अदरक लसूण पेस्ट आणले, ते पण टाकूया म्हणून. जास्त नको टाकू ना तर. नाही तीन पॅकेट आहेत अजून, आग नाही गेलो बाहेर. अदरक लसूण पेस्ट टाकले, आता आपण थोडीशी हळद टाकूया. आणि आपण तिखट मसाला लाल मसाला टाकूया, तो मॅरिनेटसाठी आपण थोडा टाकतोय. घरात ना गरम मसाला पण आणलाय, गपचूप चोरून आणलाय घरातून, तर थोडा गरम मसाला पण टाकूया. थोडंसं मीठ टाकूया आपण. कोणतं मीठ आहे ते सांग. कोणतं आहे? टाटा नाही रे, टोटल. हां टोटल टोटल जे सॉल्ट. आता मीठ मीठ टाकलं, सर्व मिक्स केलं मित्रांनो आपण. आता चिकनला मस्त आपण मॅरिनेट करूयात. चल चल भटकंकर, भूक लागली. कधी वाजून टेस्ट करतो. भूक लागली भटकंकर. आता शिजा झालं पाहिजे. कापते बस. आता आपण चिकन ढावळी साईड ठेवूया आणि तांदूळ मीठ धुव्या, तोपर्यंत भात लावूया, तोपर्यंत आपला चिकन मॅरिनेट होतोय. नंतर आपण चिकनची रेसिपी करूया. चल तर आपला चिकन मॅरिनेट करायचं ठेवला येतं साईडला. चिकन मस्त मसाला मिक्स केलं त्यामुळे ठेवलं आपण तिकडे. इथं आपला ओंकार विचार आहे, कांदे कापते मस्तपैकी. सर्व जो तो काम करतोय, कोण बसला नाही, थोडासा आजार आहे म्हणून साईडला बस फ्रेश होते पाण्यामध्ये. अंघोळ करायची इच्छा होती म्हणून अंघोळ करतोय. आणि आपला तुषार भाऊ इथं तांदूळ धुतोय मस्तपैकी. हा हा स्पॉट आहे ना मित्रांनो, खूप मस्त स्पॉट आहे. आणि बऱ्याच दिवसांचा प्लॅन होता, 2 महिन्यापूर्वी आम्ही चिकनचा प्लॅन केलेला आणि तो चिकन पार्टी केलेली पण. आणि दरवेळेस मित्रांनो खूप लेट व्हायचं, दरवेळेस आम्हाला लेट व्हायचं चिकन बनवताना, अंधार व्हायचा पूर्ण. तर आज म्हटलं जरा लवकर निघू आणि जरा चिकन लवकर बनवून लवकर खाऊन. आता आज मस्त प्लॅन केला आहे, चिकनचा रस्सा आणि आपला भात. नेक्स्ट टाइम कधी प्लॅन करू अजून. तर चला, आणि हा स्पॉटला आम्हाला खूप इच्छा होती याची. तर हा स्पॉटला मी आलो आहे. जर कांदे बिंदे कापायची तरी चालू आहे. माती जरा ही जरा माती आहे. हा क्लिप चांगली. भेटेल तुला आपली गाडी हरी आहे. भेटेल तुला खोकला आला मला. तर मित्रांनो भात ठेवला मस्त पैकी चुलीवर आता शिजायला. भात शिजतंय. बाहेर हवा इकड नाही ना, हवा इकड नाही. आज रात्र व्हायच्या अगोदरच खायला भेटेल. आज तुम्हाला सांगेल पण आम्ही जो दोन तीन टाइम चिकन केल्या ना अशी चिकन पार्टी आम्हाला रात्र व्हायची पूर्ण. तर आज जरा लवकर होईल असं वाटतं आम्हाला. तर बघू सातच्या अगोदर होईल आपलं. काळं व्हायच्या अगोदर झालं संपला विषय. तंबाटी वगैरे कापतायत मस्त. निसर्ग इकडं आपल्या समोर येते आणि मस्त निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपण असं वनभोजनप्रमाणे लहानपणी जसं शाळेतून आपण जायचं होतं वनभोजनासाठी, तसंच चाललं आहे आमचं चिकन पार्टी. आज भात आणि चिकनचा रस्सा मस्तपैकी. जास्त मग रस्सा नाही, सुका ओला सुका असणार. खूप म्हणजे 2 महिन्यानंतर काय 2 का 3 महिन्यानंतर आम्ही प्लॅनचा आमचा आम्ही केला या चिकन बनवायचा. खूप मस्त वाटतं आहे. आणि सोमाचं लोकेशन तर बघा मित्रांनो काय मस्त वाटतं आहे. खूप मस्त वाटतं हा लोकेशन. समोर तलाव आहे. तर मित्रांनो आता मस्त भात रेडी झाला आहे. तर कांदा वगैरे कापून झाला आहे. आता फक्त आपलं चिकन बनवायचं आहे. टोप ठेवला मस्त गरम करते. तर तेल टाकूया. एवढं तेल टाकलं आपलं. तेल गरम होऊन द्या आपल्याला, कारण तेल तापलं नाही. कांदा थोडासा लालसर होऊन द्या बस. आता कांदा तेजपत्ता असं टाकलंय मस्त गरम झालंय. आता सर्व आपण मसाला टाकूया पहिले. आता मला गरम मसाला टाकतो आणले तर गरम मसाला टाकूया. गरम मसाला टाकलाय तेवढा टाकूया. चला आणि घरातून गरम मसाला मम्मीला सांगितलं बनवलाय काल, तर थोडासा गरम मसाला घेऊया. सर्व टाकूया गरम मसाला. गरम मसाला म्हणजे मी तर घरामध्ये तो खोबरा कांदा सर्व आपण जे मिक्स करतो लसूणमध्ये तो गरम मसाला आहे. आता आपला हे सर्व मस्त गरम झालं आहे. आता मग यामध्ये मसाले सर्व टाकूया. आपले जेवढे लाल मसाले घरचं हळद वगैरे टाकू सर्व आपण. नंतर आपण चिकन टाकूया मस्त दाखवले तुम्हाला मी. आता टोमॅटो टाकूया. तर मित्रांनो ना आम्ही तिकडं चूल पेटवली, दुसरी जी चिकनसाठी चूल केली ना तिथं पूर्ण प्रॉपर नीट चूल पेटत नव्हती, जास्त आग लागली होती चांगली. तर आम्ही जिथं भात बनवला तिथं मी तर चूल पेटवतो परत. तिथं आम्ही त्यावेळेस आम्ही तर भात झाल्यानंतरला भात रेडी, तिथे भात ठेवलाय. आता तोच तिकडचा टोप बसून इथं ठेवला आहे. तिकडे चांगली तिकडं हवा येते ना, चांगली चूल पेटते इकडे. तिथे चांगली ग्रेव्ही झाली, थोडंसं कट आला ना मित्रांनो इथं. मग आपण चिकन टाकूया मस्तपैकी, थोडं पाणी टाकून मग चिकन वस्तू वाढ बघूया, नंतर जेवा बसूया. चला आता चिकन टाकूया मस्तपैकी.
आपण मस्त चिकन मिक्स केलं मित्रांनो, मॅरिनेट केलेलं आपण सगळं चिकन टाकल्यामध्ये, आता थोडंसं वरणा मीठ पीठ टाकलं, थोडं पाणी पण होतं लागतं, असं थोडंसं वर असा टाईप पाहिजे एवढंच आपल्याला, भातावर खायचं आपल्याला त्यामध्ये, जास्त जण नाही आम्ही, फक्त अवघे पाच जण आहे, पाच जणांना फक्त मस्तपैकी भेटेल, काय टेन्शन नाही. आणि आपल्यासाठी साईडला आपण पोट्टा आणि पकाळीचे ठेवले सर भाजायला आपल्यासाठी इथे. तर मित्रांनो आपण चिकन मस्तपैकी ठेवलं आहे त्या शिजत, आता हळूहळू कड येते, तोपर्यंत जरा थांबलोय आम्ही, तोपर्यंत ब्रेक येतो जरा मस्त तिथे. आता आपण चुलीमध्ये आपण कलेजी भाजून घेऊया आता गरम मस्तपैकी. चला तर मित्रांनो थोडी कलेजी आहे आणि कलेजी पोटा मित्रांनो, तर आता आम्ही भाजू आता चुलीमध्ये मस्तपैकी, आणि काठीमध्येच आता कलेजी लावली आणि कलेजी पोटा लावलं, आता आपण चुली मस्त फ्राय करूया चिकनला, मग काढायला चांगलं. आता मला पेपर पाहिजे. तर आपली कलेजी फ्राय केले, कलेजी भाजले, आता खाऊया आपण. चला कलेजी खाल्ली, आता पोटा खाऊया. पोटा मित्र आपलं चिकन पण झालं आहे, आता रेडी करून मित्र ठेवलं इकडे साईडला, उतरवून ठेवलं इकडे, हे ठेवलं थोडं थंड व्हायला, आणि आपण पहिला भात सोडूया, परत त्यामध्ये भात काढून घेऊ आपण. चला भात नाही होणार आहे. तर आम्ही चौघांनी घरात चार प्रकारचे तांदूळ आलेत आणि चारही प्रकारचे तांदूळ आम्ही मिक्स केले सर्व, तर भूक असं वाटतं, खाया काय मस्त वाटणार नाही पण मजा आहे, पण भात सोडतो वेळेला आणि पटकन खायला बसतो. तर मित्रांनो सर्व रेडी झालं आहे, आता मस्त आता मस्त मी जेव्हा बसू, भात काढलं परातीमध्ये आणि इथं आपलं चिकन झालं बघा सर, बघा चिकन झालं, वरती तरी पण थोडीफार आहे, थोडं ग्रेव्ही पण आहे आपल्या भातावर खायला, आणि इथं आपले कांदे आणि लिंबू वगैरे कापून ठेवले. सर्वांना वाढतं, सर्वांना वाढतं आरामात ये, आधी नीट पकडते. आता मला भात वाढतो सचिन, आता भात वाढतो मस्त की बजला, मला बजला आता सर, तुला घ्या कमी नको, मस्त रस्सा चिकन आलाय मित्रांनो आपल्याकडे, तर्री पण आहे मस्त, खूप चिकन आहे, आम्ही अवघे पाच जण आहोत मित्रांनो आता खायला. चला आता सर्वांना आता मस्तपैकी जेवण वाढलेलं आहे, खूप मजा येणार आहे, असा निसर्ग समोर थोडा अंधार होत चालला आता हळू. कसा आलाय ओमका सांग जरा, खतरनाक सर, सर्वांना वाढलं आता. आता सचिन सांगेल कसं झालं सर जेवण, टेस्ट सांगायचं झाले मग तो बस, आणि कसं बनलं ते अल्ला घेतला अप्रतिम, शेवट आहे शेवट, एकदम शेवट बनलं. तर चला मित्रांनो आता आपण मग खाऊन बघू कसं झालं ते, परतच बनवलंय, थांब ना आणि कसं लागतंय आम्हाला सांगा तू. सर्व ते चार घरांचे तांदूळ मिक्स आहेत ना, तर तांदूळ जरा ना एकदम मध्ये शिजलं आणि मध्ये नाही शिजलं असं झालं आहे, पण मजा टेस्ट घेऊन बघू कसं लागतं ते. सगळं मिक्स केलं, शेवट झालं एकदम शेवट. तर मित्रांनो फायनली सर्व आता आमचं जेवण वगैरे झालं, मस्तपैकी जेवलो आम्ही, मस्त जेवण झालेलं आणि पाच जणांमध्ये जेवण उरलं, फक्त भात जास्त झालं होतं आमचं, जास्त आम्हाला जर आम्हाला अंदाज समजला नाही, कारण भात थोडं उरलं आहे आणि चिकन थोडं उरलं तर आम्ही घरी घेऊन जाऊ, भात येतात पक्षी वगैरे येतात प्राणी वगैरे येतात ते खातील. तर मस्तपैकी आता सर्व जे सामान आहे ते आम्ही साफ करू इकडनं, हे जेवढे आम्ही घाण आणले ते सर्व साफ करणार आहे. थोडंसं चिकन उरलं आणि थोडंसं नाही जास्तच भात उरलं, जास्त कोणी खाल्लं नाही, अंदाज चुकला थोडंसं, बाकी काय नाही. आणि आता मी निघतात घरी. तर मित्रांनो चला पुन्हा एकदा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल आयकन आहे ती नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा एकदा भेटू असेल एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. अंडी घासण्यासाठी बघा रोशन आता काय करते, घरी शिवा पडणार, घरी शिवा पडणार, ते निघत नाही पूर्ण, चिकन शेवट झालंय पण हे आपलं हे पण शेवट झालंय, घरी जाऊनचा आज शेवट आहे, शेवट आहे आज याचा, घरी जाऊन बघा धुणार आहे. धांधरली रोशनची पूर्ण आईच्या राळा धाकामुळे त्याचा घरी जाऊन वध होणार आहे का.